दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नम कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया ही धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर देवाचे माते आम्हा पापें करता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. शब्दांप्रमाणे माझे ठाई होवो. नम कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मूळ देवाची माते आम्हा पापें करता आता आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला, नामामध्ये राहिला. नम कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मूळ देवाची माते आम्हा पापें करता आता आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचना समी पात्र व्हावीत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश तुताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमचे मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 2. मला गाऊ दे गीत प्रभुजी, प्रभुचा महिमा वरू दे. मला गाऊ दे गीत प्रभुजी, प्रभुचा महिमा वरू दे. जाग मनारे सुंक तुझारी, आसमंतनी नानू दे. जय प्रभु मंगल जय देव, नाम प्रभुचे चिरंजीव. जय प्रभु मंगल जय देव, नाम प्रभुचे चिरंजीव. सुखावते मन माझे देवा, जेवा स्मरतो तुझा वैभवा. मुक्ती प्रदात्या मजला पावा, चरण तुझे मज वंदू दे. मला गाऊ दे गीत प्रभुचे, प्रभुचा महिमा वरणू दे. ही मिसा पुढील हेतूसाठी अर्पण करण्यात आलेली आहे. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार. ख्रिस्तवासी लुई डिमेलो, ख्रिस्तवासी मॉनिका व ॲना रेमेडियस, ख्रिस्तवासी गेब्रियल रॉड्रिक्स, ख्रिस्तवासी मदलॅन पिमेंटा, ख्रिस्तवासी डायगो फलकाव. त्याचप्रमाणे मारबाट गाव परिवारातील श्री रेनॉल्ड अंजेल फुटॅडो यांचं शुक्रवारी निधन झालेलं आहे. त्यांच्या आत्म्यासाठी सुद्धा आपण या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी देखील या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा स्कॉटलंडची संत मार्गरेट राणी हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. तिचा जन्म 1046 हंगेरी येथे झाला. तिचे बालपण हंगेरीच्या ख्रिस्ती राजघराण्यात गेले. तिचा विवाह स्कॉटलंडचा राजा माल्कम तिसरा यांच्याशी झाला. तिच्या 8 मुलापैकी दोघे व्रतस्थ जीवन जगणारे भिक्षुक बनले. अनेक ख्रिस्ती सद्गुणांनी तिचे जीवन भरलेले होते. पावित्र्य, नम्रता, तासन तास प्रार्थनेमध्ये दंग,
गरिबाबद्दल आस्था व त्यांची सेवा करण्यात मग्न तसेच तिच्या उदार अंतकरणातून वाहणाऱ्या कृपेच्या झऱ्यावर जणू अनेक ख्रिस्त मंदिराचा आणि मठांचा पाया रचला गेला. 16 नोव्हेंबर 1693 साली ती मरण पावली. पोप इनोसेंट चौथे यांनी तिला संतपद दिले. ती स्कॉटलंडची आश्रयदाती संत मानली जाते. संत मार्गरेटचा आदर्श आपण आपल्या जीवनात घडवण्याचा प्रयत्न करूया. कळत नकळत आपल्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत त्या मिसामध्ये सहभागी होत असताना त्याची आपण कबूली करूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी वहिगिनी मी फार पापी केलेली आहे. हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकाळी जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दया कर, प्रभू दया कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, प्रभु दया कर, प्रभु दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तू स्कॉटलंडच्या संत मार्गरेट हिच्या अंतकरणात गरिबाविषयी विशेष प्रेम निर्माण केलेस. आम्ही तिचे अनुकरण करावे व तिच्या चांगुलपणाचे जीवंत चिन्ह म्हणावे म्हणून तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाने येशू ख्रिस्ताला केलेले हे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या सेवकांना दर्शवण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला सेवक योहान ह्याला कळवली. त्याने देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारे ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य होत कारण समय जवळला आहे. आशियातील 7 मंडळ्यास योहानकडून जो आहे जो होता आणि जो येणार त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो तो असे म्हणतो तुझी कृत्ये तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. प्रतिसाद. विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन.
जी झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेली असती, जी आपल्या हंगामी फळ देती, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रतिसाद: विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो. प्रतिसाद: विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू एरियोजवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारलं, काय चाललं आहे? त्याने त्याला उत्तर दिलं, येशू नाझरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, ओ येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने त्याला गप्प राहावं म्हणून पुढं चालणाऱ्यांनी त्याला दटावलं. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, ओ दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. ते येशूने उभं राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्यानं त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभो, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशूने त्याला म्हटलं, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णत येशूच्या मागं चालू लागला. त्या रसोळ लोकांनी पाहून देवाचे स्तवन केलंय. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्त, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, येशू हा तारणार आहे, मसीह आहे, दयेचा प्रेमाचा मायेचा तो सागर आहे. आपल्या जीवनात ज्या गरजा आहेत, आजार आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, त्या सर्व व्याधीपासून, आजारापासून, दुःखापासून तो आपल्याला मुक्त करतो, कारण तो मुक्तीदाता आहे. अच्छा, उतारेतील अंध व्यक्ती जो भीक मागत होता, जेव्हा त्याला समजतं की नाझरेतकर येशू जवळून जात आहे, तेव्हा तो जोर जोराने ओरडून म्हणतो, अहो येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. या अंध व्यक्तीला जमावाने गप्प राहण्यासाठी दटावले, तरी पण त्याने आपली चिकाटी सोडली नाही. शारीरिकदृष्ट्या ही व्यक्ती अंध असते, अंध दिसते, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या मात्र ती डोळस दिसते. कारण शारीरिक अंधत्व असूनही आंतरिक दृष्टीमुळे नाझरेतकर येशू तारणारा मसीह आहे याची त्याला ओळख पडते. येशू त्या अंध व्यक्तीला जवळ बोलावतो. त्याच घटकेला येशू त्याला बरा करू शकला असता, परंतु येशूने त्याला प्रश्न केला की तुझ्यासाठी मी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. येशूने त्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्याच्या स्वातंत्र्याचा आदर केला. होय माझ्या प्रिय बंधूंनो, येशू आपल्याला स्वातंत्र्य देत असतो. ही गिव्स अस द फ्रीडम टू आस्क हिम व्हॉट वी नीड. आणि आपल्या स्वातंत्र्याचा येशू आदर करत असतो. अंध व्यक्तीच्या श्रद्धेमुळे त्याला त्याची दृष्टी प्राप्त झाली, येशू ठासून सांगतो. अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त झाली व तो देवाचा महिमा वर्णित येशूच्या मागे गेला. आणि लोकाने सुद्धा, माझ्या प्रिय बंधूंनो, देवाचे स्तवन केले. इतरांमधील चांगुलपणाविषयी
आपण जाणून बुजून अंधत्वाची भूमिका घेण्याची शक्यता असते व आपल्या सहभोवताली होत असलेल्या अन्यायाकडे आपण आपले डोळे बंद करून घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दुःखाकडे आपण डोळे झाक करू शकतो व इतरांच्या गरजाविषयी आपण बऱ्याच वेळा आपले डोळे बंद करण्याची शक्यता असते. डोळे असूनही न पाहण्याची आपण स्वेच्छेने निवड करू शकतो. होय प्रिय बंधू भगिनी, देवाने आपल्याला डोळे दिलेले आहेत इतरांचे जीवन आनंदमय करण्यासाठी, इतरांचं जीवन फुलवण्यासाठी. आपण ते करत आहोत का? की डोळे असून देखील आपण आंधळे बनतो? प्रश्न आपण मनाला विचारूया. आमेन. गीत क्रमांक 75. तुझ काय देऊपहार दिवा, काय देऊपहार, तुझ काय देऊपहार दिवा, काय देऊपहार. धन मन धनन वैभव सारी तुझीच तुझला अर्पू कसिरी, या विश्वातील अनुरीरुवर तुझाच री अधिकार दिवा, काय देऊपहार, तुझ काय देऊपहार देवा, काय देऊपहार. बंधू भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, संत मार्गरेट हिच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही तुझ्या वेदीपाशी आणलेल्या या दानाचा तू स्वीकार कर. आम्हाला तुझ्यापासून संत दूर ठेवणाऱ्या गोष्टी तू नष्ट कर आणि आमचा एकमेव आधार म्हणून तुझाच धावा करण्यास तू आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावीत योग्य व आनंददायक आहे. विलक्षण पवित्र जीवन जगणारे व तुझ्यावर दृढ श्रद्धा ठेवून तुझी जगाला साक्ष देणारे संत स्त्री पुरुष निर्माण करून प्रत्येक युगात तू ख्रिस्त सभेला नवजीवन देतोस. त्यांच्या प्रभावी जीवनाकडून आम्हाला प्रेरणा मिळते. तुझ्या तारणदायी सामर्थ्याचे आम्हाला जिवंत चिन्ह बनविण्यासाठी त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य होते. म्हणूनही प्रभू सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. निदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त म्हणून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार म्हणले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराची रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचा रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर वातारंदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समरूपी राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी सेवेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, महागुरु फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ता ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, स्कॉटलंडची राणी संत माग्रेट व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव प्रभूशीने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या ताणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहीच्या सहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐकी देण्याची कृपा कर. तू नीती जीवसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाचं कुकुर पहा. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 116. करशील जी गरीबासाजी होईल ती माझ्यासाठी. करशील जी गरीबासाठी होईल ती माझ्यासाठी. दिली खावया भूकिल्याला अनप्यायाला तानिल्याला. उघड्याला पांघरावयाला केले सिये माझ्यासाठी. स्वर्गीचे सुख तुझसाठी करशील जे गरीबासाठी होईल ते माझ्यासाठी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, या पवित्र संस्काराच्या कृपा सामर्थ्याने आणि संत मार्गरेट हिच्या उदाहरणानं आम्हाला नेहमी प्रेमाने मार्गदर्शन कर. आम्हामध्ये सुरू केलेले सत्कार्य येशू ख्रिस्ताच्या पुनर्गमनाच्या वेळी परिपूर्ण व्हावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मास तुम्हास आशीर्वाद देवो. आमीन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमलानारे प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो अमस्तव अभिनव अतानि मृत्यु समयी. गीत क्रमांक 174. त्या शू
शुभवाचा जगताला आदिश माझा तुम्हाला असे प्रभुशी शावरला गाऊनिया नवगीताला धरणी माते सवजाला गौरव गा प्रभु नामाला द्या शुभवाता जगताला आदिश माझा तुम्हाला असे प्रभु शीशा वदला